नमस्कार, लक्षवेधी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्रात सत्ता बदल झाल्याच्या नंतर राजकीय दृष्ट्या पुरस्कृत हिंसाचाराची लाट आली की काय असा प्रश्न उपस्थित व्हावा। ताज्या घटनाक्रमामध्ये पुणे महानगरपालिकेत एका तक्रारीच्या निमित्तानं गेलेले माजी खासदार आणि महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे विद्यमान उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांच्या सोबत धक्काबुक्की करण्यात आली। त्यात किरीट सोमय्या पायऱ्यांवरून कोसळले, त्यांच्या हाताला मुका मार लागला आणि माकडहाडालाही इजा झाल्याचं म्हटलं गेलं। त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, ते डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत। हे सगळं घडल्याच्या नंतर हे ज्यामुळे घडलं तोही विषय चर्चेत आला आणि तो होता राजकीय पुरस्कृत भ्रष्टाचाराच्या आरोपांचा। किरीट सोमय्या गेले अनेक वर्ष सातत्यानं विविध मुद्द्यांवर आपली मतं मांडतायत, ते राजकीय आरोप सुद्धा ठेवतात आणि अनेकदा अनेक प्रकरणांमध्ये पुरावे थेट समोर आणतात, अनेकदा अनेक प्रकरणांमध्ये ते स्वतः तक्रारदार सुद्धा आहेत। किरीट सोमय्यांची ही सगळी भूमिका आत्ताच्या घडीला शिवसेनेचे प्रवक्ता, राज्यसभेतले महत्वाचे खासदार आणि शिवसेनेचे संसदीय गटाचे नेते संजय राऊत यांच्या विरोधात प्रकर्षानं समोर आली आहे। नुकताच महाराष्ट्र सरकारनं खुलेआम वाईन विक्रीचा निर्णय घेतला। या निर्णयाचे सगळ्यात मोठे लाभार्थी संजय राऊत आहेत। इथून सुरू झालेला आरोप हा संजय राऊत मित्रमंडळाला कशा पद्धतीनं इतर अनेक सरकारी कंत्राटांमध्ये मेहरनजर करण्यात आली इथपर्यंत येऊन पोचला आहे, त्याचाच एक भाग म्हणून पुण्यातल्या गैरव्यवहारांच्या तक्रारींच्या संदर्भात पुणे महानगरपालिकेत पोहोचलेल्या किरीट सोमय्यांना इजा पोहोचवण्यात आली। याबरोबरच झालेल्या आणखीनही काही गोष्टी जास्त गंभीर आहेत। ज्या पद्धतीनं ही इजा झाली त्याचं समर्थन शिवसेनेनं केलं। इजा करवणारे किंवा इजा होण्याला कारणीभूत असणारे हे सगळे आपल्या पक्षाचे कार्यकर्तेच आहेत, अशा पद्धतीचा एकूण शिवसेनेच्या नेत्यांचा नूर दिसला। याच संपूर्ण प्रकरणात शिवसेनेच्या मुखपत्राच्या माध्यमातून सुद्धा किरीट सोमय्या यांच्या बाबत झालेल्या घटनेचं वार्तांकन करताना ताळतंत्र राखलं गेलं नाही। हे सगळं घडत असताना काही प्रश्न भारतीय जनता पार्टीला सुद्धा विचारायला हवेत। किरीट सोमय्या हे पुण्यात ज्या निमित्तानं येणार होते त्यांच्यासाठी पर्याप्त सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी स्थानिक भारतीय जनता पार्टीनं का घेतली नाही? दुसऱ्या बाजूला किरीट सोमय्या हे वारंवार आरोप करतात, त्या आरोपांचं पुढे काय होतं याचं उत्तर सत्ताधारी गटाच्या कडून मागितलं गेलं, त्याच्या उत्तराच्या साठीची कितपत तयारी भाजपानं केलेली आहे? हे जरी एका बाजूला आरोप प्रत्यारोप स्वरूपातलं असलं तरीही महत्वाचा आणि कळीचा मुद्दा हाच आहे की महाराष्ट्र पुन्हा एकदा 1970च्या दशकात पोहोचतोय का? 1970चं दशक हे महाराष्ट्रासाठी हत्या, छेडछाड, जायबंदी करणं अशा प्रकारच्या विविध घटनांनी गाजलं। त्या काळामध्ये या सगळ्या घटना राजकीयदृष्ट्या पुरस्कृत होत्या आणि विरोधकांना संपवण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून केल्या गेल्या होत्या हे आपल्या सगळ्यांना खेदानं आठवण करून द्यावं लागेल। आणि म्हणूनच आम्ही प्रश्न विचारतोय की किरीट सोमय्यांवरच्या हल्ल्याच्या निमित्तानं महाराष्ट्रात हे काय सुरू आहे? या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी झालेल्या मान्यवरांचा आपल्याला मी पटकन परिचय करून देतो। आपल्यासोबत शिवसेनेचे प्रवक्ता, त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांचे कृषी सल्लागार वसंतराव नाईक, कृषी मिशनचे पदाधिकारी किशोर तिवारी जोडले गेले आहेत, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं या चर्चेमध्ये भालचंद्र शिरसाट आहेत, आपल्यासोबत माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी आहेत आणि राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर आहेत। या संपूर्ण चर्चेला राजकीय वळणावर नेण्यापूर्वी एका पटकन मुद्द्याला स्पर्श करतो आणि तो आहे पोलिसांच्या जबाबदारीचा आणि या घटनाक्रमाच्या मागच्या राजकीय लाभाचा। पोलिसांच्या जबाबदारीच्या निमित्तानं ताज्या घटनाक्रमात जो व्हिडिओ आज समोर आलाय तो अत्यंत खळबळजनक आहे।
तो व्हिडिओ हा किरीट सोमय्यांवर हल्ला करत असलेल्या एका व्यक्तीचा आहे, तरुणाचा आहे असं म्हणता येईल, ज्याच्या हातात दगड आहे. हा दगड हातात घेऊन किरीट सोमय्यांना फेकून मारण्याचा प्रयत्न करणारा व्हिडिओ समोर आलाय. हे एका बाजूला जितकं खळबळजनक आहे, त्यापेक्षा जास्त धक्कादायक वंजारी सर हे आहे की त्या तरुणाच्या बरोबर पुढं एक पोलीस आहे. तो पोलीस काहीही करत नाही, तो पोलीस कर्मचारी या सगळ्या प्रकाराला थांबवण्यासाठी काही करत नाही. इथूनच खरे प्रश्न जन्माला येतात की पोलीस प्रशासन सरकारच्या इशाऱ्यावर अशा प्रकारच्या घटनांना पाठीशी घालतंय का? बरोबर आहे. काही अंशी हे म्हणणं आणि हे तुझं ऑब्झर्वेशन परफेक्ट आहे. पॉलिटिकली स्पॉन्सर्ड हुलिगन हा जो तू शब्द वापरला, राजकीय दृष्ट्या पुरस्कृत अशा प्रकारच्या या गोष्टी चाललेल्या असतात, तर पोलिसांवर नॅचरली थोडस इथे दडपण हे असतंच. पोलिसांना हाताशी धरून केले जातात का, तर म्हणेल तो चौकशीचा भाग आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे. पण पोलीस या ठिकाणी, मी आता हीच घटना नव्हे तर अनेक घटनांमध्ये बघतोय, सावध भूमिका घेताना दिसतात. कधी कधी पोलिसांनाही अशा चेंगरा चेंगरीत गडबडीत मार खावा लागतो. दोन्हीकडचे आक्रमक झालेले लोक एवढे प्रक्षोभक रीतीनं पुढे जात असतात की पोलीसही त्याच्यामध्ये अनेकदा मार खाल्लेले आहे. आता आपण या दोन्ही साईडचं जर बघितलं की भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये अशा प्रकारचं हे होणार आहे आणि ते तिथे येणार आहे, त्याची थोडीशी कल्पना पूर्व सूचना जर स्थानिक पोलिसांना दिली असती आणि तशी मागणी केली असती, तर एखाद्या वेळी जास्त बंदोबस्त पुरवला गेला असता. त्या चित्रफितीमधून स्पष्ट दिसतं की आवश्यक तेवढा, म्हणजे जी घटना घडली त्या घटना घडू नये त्यासाठी आवश्यक तेवढा जो हवा होता तो बंदोबस्त त्या ठिकाणी दिसत नाही. पोलीस नुसतंच बघ्याची भूमिका घेतात असंही पूर्णत्वाने म्हणता येणार नाही प्रसाद. त्याचं कारण असं आहे की पोलीस हे एका प्रमाणशीलतेमध्ये निश्चित कारवाई करतात, परंतु असं दिसतं की राजकीय पक्ष जो सत्तेमध्ये आहे, जर त्यांच्यावर काही झालं तर पोलिसांवर विनाकारण करडे दोषारोप होऊन त्यांच्यावर कारवाई शक्यता असते. त्याच्याने थोडीशी पोलिसांची मनोभूमिका आपण ज्या आपण ज्या पद्धतीनं पोलिसांची भूमिका मांडताय त्याच्या पुढचा विषय खऱ्या अर्थाने चिंताजनक मला हा वाटतो की पोलीस दोन्ही बाजूनं भरडले जातात. हे जरी खरं असलं तरी तिथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यानं त्या पोलीस कर्मचारी व्यक्तीनं तात्काळ दगड तरी किमान ताब्यात घ्यायला पाहिजे होता, तो घेतला गेला नाहीये. मला पटकन जयंत माइनकर आपल्याला विचारायचंय आणि ज्या पद्धतीनं प्रस्तावनेतच मी हा प्रश्न उपस्थित केला की आता ज्या ज्या घटना सातत्यानं घडतायत गेल्या 2.5 वर्षात त्या घटना पाहता महाराष्ट्र 1970च्या दशकात गेलाय की काय? तुम्हाला 1970 पासून महाराष्ट्रातल्या राजकीय हिंसाचाराची या बाबतीत बरीचशी माहिती आहे, एक लंबी चौडी यादीच आहे म्हणे तुमच्याकडे. एक खरं आहे आणि आपण आपल्या अँकरिंग मध्ये एक फार महत्वाचा शब्द वापरला की निव्वळ ही हिंसक घटना हा पक्ष करतो असं नाही, तर त्याचा ते डिफेन्स करतात. जसा त्यांनी पुण्याच्या घटनेचा एक प्रकारे डिफेन्स केला. मला वापस गेलं पाहिजे 1969 ला कृष्णा देसाई मर्डर पासून, तर अगदी श्रीधर खोपकरांच्या खुनापासून, तर अगदी वानखेडे स्टेडियमला 1991 ला शिवसैनिकांनी उखडलेली पीच असू दे, बीसीसीआयच्या ऑफिसमध्ये जाऊन तिथे काही बीसी आपल्याला मिळालेल्या ट्रॉफीचं शिवसैनिकांनी केलेलं डॅमेज असू दे, किंवा व्हॅलेंटाईन डे सारख्या छोट्या मोठ्या घटना असू दे, हे शिवसैनिक सुओ मोटो जाऊन कशा प्रकारे व्हायलन्स करतात हे प्रसाद अगदी कृष्णा देसाई पासून तर आत्ताच्या परवाच्या किरीट सोमय्यांच्या घटनेपर्यंत हे आपण सगळं रिपोर्टिंग केलेलं आहे. आणि जयंत माइंडकर आणि जयंत माइंडकर हाही मुद्दा अधोरेखित केला जाऊ शकतो, तोही लोकांना लक्षात येऊ शकतो की कृष्णा देसाईच्या हत्येचंही समर्थन झालेलं आहे. किशोर तिवारी, राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रात हिंसाचार सुरू झालाय का पुरस्कृत? नाही नाही, आता परिस्थिती जयंतानी सांगितली, पण आता शिवसेना खूप मॅच्युअर्ड झाली आहे. मात्र त्याचवेळी भाजप जी आहे ती फार इमॅच्युअर्ड झाली आहे. एकदाच युती तुटली आणि तेव्हापासून
याला लायसन्स दिल्यासारखं वाटतंय. पण या लायसन्सचं समर्थन कोण करतंय हे मला माहित नाही. मात्र मी तुम्हाला एक बोलतो की ज्या प्रकारे म्हणजे मी भालचंद शिरसाटाबाबत बोलत नाही, परंतु जसं आहे की किरीट सोमय्या बोलतात. आता किरीट सोमय्याचा पुण्याचा जो घटनाक्रम होता त्या घटनाक्रमात जर बघितलं तर काय त्याच्यात जे शिवसेना एकानी केलं त्याचं मी समर्थन करत नाही आणि उद्धव ठाकरेही करत नाही. आणि किशोर तिवारी, एकच मिनिट किशोर तिवारी, तुम्ही नाही करत समर्थन ठीक आहे, तुमचं कौतुक आहे, नेतृत्व समर्थन करत नाही असं तुम्ही सांगता म्हणून परत तुमचंच कौतुक आहे. अहो पण तुमच्या मुखपत्राची भाषा पहा. नाही मला बोलू द्याल ना, मी एक प्रसाद मला पूर्ण बोलू द्याल. कसं मी आपल्याला निश्चित संधी देईन किशोरजी, फक्त वेळेची मर्यादा पाळा. हा मी पाडतो ना, मला जयंत विचारायचा आहे जी, आणि मला धनराज वंजारीला विचारायचं आहे, आणि मला भालचंद्र शिरसाटाच्या मार्फत हा निरोप पाठवायचा आहे की ज्या प्रकारे एका भ्रष्टाचाराचं जे काही ते भ्रष्टाचार निर्मूलनासाठी किरीट सोमय्या जे करत आहे त्याला शिवसेनेचं समर्थन आहे हे मी सांगतो. त्यांनी कोणाचंही काढावं, आमच्याही नेत्याचं काढावं, सार्वजनिक जीवनातून भ्रष्टाचार निघाला पाहिजे. मात्र त्यांची भाषा बघा, जी अभद्र भाषा बोलतात. आता तिथे ज्या शिवसैनिकांनी काही केलं असेल, नियमबाह्य केलं असेल, त्या शिवसैनिकांना उद्धवजी ठाकरे यांनी मला मारण्यासाठी पाठवलं होतं, अशी त्यांनी एक आरोप केला. आणि ते बोलतात कसं माहित आहे, आता एकही त्यांनी जे आरोप लावतात त्या आरोपामध्ये, त्यांनी लावलेल्या आरोपामध्ये आजपर्यंत कुठंच काही निघालेलं नाहीये. हा आरोप किरीट सोमय्यांवर वारंवार होत राहतो. किरीट सोमय्यांच्या आजवरच्या आरोपांच्या बाबतीत त्याचं गांभीर्य कमी करण्याच्या साठी म्हणून हा आरोप वापरला जातो. याच्यावर भालचंद्र शिरसाट उत्तर देतील, पण तत्पूर्वी तुम्ही आता असं म्हणता आहात की किरीट सोमय्यांच्या जीविताला कसल्याही प्रकारचा धोका नाही आणि म्हणे किरीट सोमय्यांनी जे काही आरोप सत्र सुरू केलंय त्याला सरकारचं समर्थन आहे. आता हे भालचंद्र शिरसाट स्वप्नात तरी पटेल का तुम्हाला? नाही, किरीट सोमय्याने काय आरोप केले याची माहिती, आरोप करत नाही, ते नौटंकी करतात. ते नौटंकी करतात भालचंद्र, आणि त्याच्यामुळे अख्खा महाराष्ट्राचा असंतोष आहे. त्यांना कुठेही कोणीही बदलून काढेल. तुम्ही त्यांना झेडपत सिक्युरिटी देत त्याला आणि प्रायव्हेट कमांडो 1,000-1,500 द्या. भालचंद्र शिरसाट उत्तर द्या. नाही प्रसादजी, मी किशोर तिवारी शिवसेनेचे प्रवक्ते आहेत जी, त्यांची मानसिकता उघड झाली, बदलून काढणं ही त्यांची मानसिकता आहे. तर त्यांनी बोलले ते बरं झालं, कारण मी बोलत असताना ते बोलत असताना मी बोललो नाही, पण मी बोलत असताना त्याला मध्ये भावलं नाही. बदलून काढणे ही त्यांच्या मनातला स्थायी भाव ओठावरती आला. पोटात आहे ते ओठावरती येतं. किरीट सोमय्या तिथे गेले होते पुण्याला कशासाठी गेले होते हा मुद्दा त्याची चर्चा नाही झाली. त्याची थोडक्यात मी चर्चा करतो. नाही, भाजपच्या महानगरपालिकेत जो भ्रष्टाचार आहे ते बघायला गेले होते. अहो थांबा ना, ऐका ना, ऐकायची मानसिकता ठेवा का ती नाही, का बोलायलाही द्यायचं नाही, बदलून करायचंय. किशोर तिवारी, आपल्या वयाचा आदर ठेवून मी हे सांगू इच्छितो, मुंबईमध्ये कोविडच्या सेंटरमध्ये जो भ्रष्टाचार झाला, दहिसर कोविड सेंटरमध्ये झालेला भ्रष्टाचार, आणि ते जे कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं लाईफ लाईन सर्व्हिसेस हे प्रोप्रायटरी सिस्टीम कंपनी आहे, पार्टनरशिप फॉर्म आहे, प्रायव्हेट लिमिटेड आहे, याचा कुठलाही उल्लेख नाही. त्या लाईफ लाईन सर्व्हिसेसचं ऑफिस वरळीला 150 फुटाचं ऑफिस, त्यामध्ये 4 स्टाफ आणि त्यांच्याकडे संपूर्ण कोविड सेंटरच्या डॉक्टर्स, नर्सेस, मेडिकल, पॅरामेडिकल सगळ्यांची जबाबदारी त्यावर ते सोपवण्यात 100 कोटीपेक्षा जास्त अनुदान त्याला अधिदान केलं गेलं. पण भालचंद्र शिरसाट, या सगळ्या तपशिलातून तुम्हाला नक्की अधोरेखित काय करायचंय की केलेले आरोप गंभीरपणे आहेत? एका पत्रकाराचा मृत्यू झाला, आपल्याला आठवत असेल पुण्यामध्ये कोविड सेंटरमध्ये एका पत्रकाराचा उपचाराअभावी मृत्यू झाला, आपल्याला आठवत असेल घटना पुण्यात. बिलकुल, आम्हाला कशी विसरता येणार आहे ती घटना.
नाही बरोबर आहे ना. म्हणून लाईफ लाईन सर्व्हिसेस तिकडे सेवा होती. या लाईफ लाईन सर्व्हिसेस चे करता धरता पाटेकर, सुजित पाटेकर, पाटकर त्यांच्याही असलेले संबंध, शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याशी असलेले संबंध, त्यांचे वेगवेगळ्या कंपनीमध्ये या शिवसेनेच्या नेत्याच्या घरातील वेगवेगळ्या व्यक्तींचे संचालक म्हणून त्यांच्याबरोबर असलेले व्यावसायिक संबंध, या सगळ्याचा शोध घेण्यासाठी आणि या सगळ्याचा पुण्यामध्ये असलेली पाळमुळं खणून काढण्यासाठी किरीट सोमय्या तिकडे गेले होते. अर्थात हे कसं मान्य होणार शिवसेनेला? बालचंद्र शिरसाट, बालचंद्र शिरसाट, आवाज येजा येजा करतोय, नेटवर्क खराब दिसतंय. किशोर तिवारींना त्याचं उत्तर द्यायचंय. बालचंद्र शिरसाट, आपण नेटवर्कवर थोडस काम करा, आम्ही परत पटकन आपल्यापर्यंत येतो, किशोर तिवारींचं उत्तर घेणार आहोत. नाही, जो जेव्हापासून आम्ही त्यांची युती तोडली त्यानंतर नेटवर्क खराबच आहे. मात्र मी एक सांगतो, जे काही गंभीर आरोप किरीट सोमय्या करत आहे ते आरोप आणि त्या आरोपाची चौकशी यावर माझा बिलकुल विरोध नाही. आणि अनिल परेब साहेबांनी आज सांगितलं की आमचा बिलकुल विरोध नाही, पण ते नौटंकी करतात. जसं त्या वाशिमला आले, वाशिमला आले त्यांनी खूप नाटकं केली तिथं. मला एक सांगा, आरोप करणारा चार्टर्ड अकाउंटंट आणि ताईचा पीएस करत होता, सगळी माहिती आमच्या लोकांनी त्यांना दिली होती, पण शेवटी काही निघत नाही ना. तुम्ही याच गोष्टीवर येत आहे की त्या आरोपांमधून काही निघत नाही. भालचंद्र शिरसाट, याचं उत्तर तुम्ही एकदा महाराष्ट्रालाही देऊन टाका की या आरोपांमधून काही निघत नाही असं का म्हटलं जातं? आजवर तर अनेक ईडीच्या चौकशा असतील, तपास यंत्रणांच्या कडून सुरू झालेले तपास असतील, याला पूरक सहाय्य किंवा तक्रारदार म्हणून स्वतः प्रत्यक्ष जाण्याचं काम किरीट सोमय्या यांनी केलेलं आहे. मग तपासातून काही निघालं नाही, हे दावे कशाच्या आधारावर होतात? मला वाटतं किशोर तिवारी हे विसरतायत, तपास यंत्रणा या पूर्ण तपास करतात आणि निष्कर्ष करतात. किरीट सोमय्या तक्रारदार आहे, ते तक्रार करतात, वस्तुस्थितीची माहिती त्यांच्याकडे जी उपलब्ध आहे ती उपलब्ध करून देतात. वस्तुस्थितीची माहिती घेण्यासाठी ते पुण्याला गेले होते आयुक्तांकडे, आयुक्तांकडून अधिक माहिती घेऊन ते योग्य यंत्रणांकडे देणार. आता या तपास यंत्रणा कोणाच्या आधिपत्याखाली आहे आपल्याला माहित आहे. जसं पोलीस आणि स्टेटचं जे काही तंत्रणा आहेत त्या राज्य सरकारच्या दबावाखाली आहेत. आणि मग प्रताप सरनाईकांना झालेला दंड, प्रताप सरनाईकांना दंड झाला की नाही, तुम्ही माफ केला की नाही, का केलात माफ, म्हणजे काहीच. प्रताप सरनाईकांना दंड झाला, अनिल परबांचं ते रिसॉर्ट आहे की नाही हा मुद्दा बाजूला ठेवा. रिसॉर्ट अनधिकृत होतं आणि ते तोडणं जात आहे, काहीच होत नाही. रिसॉर्ट कोणाचं आहे या मालकीवरती प्रश्न येईल, पण रिसॉर्ट अनधिकृत होतं आणि नियमांचं उल्लंघन करून केलेलं होतं. मिलिंद नार्वेकरांनी बंगला तोडला, उगाच तोडला, अधिकृत होता, काहीच होत नाही. त्याला काही वेळ लागला होता म्हणून त्यांनी तोडून टाकलं होतं त्याच्या हाताने. या सगळ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी कराव्या लागतायत. या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून कायद्याचा बडगा आपल्यावर उगारला जाऊ नये म्हणून काही ना काहीतरी उपाययोजना कराव्या लागतायत, म्हणून हिंसाचार हा सुरू झाला आहे का? जयंत माइंडकर आहेत आपल्या बरोबर. जयंत माइंडकर, आपलं निरीक्षण मांडा, 30 सेकंद आहेत. एकतर थोडस मला वेळ जास्त द्या एवढीच विनंती. याचं कारण असं आहे की आता भालचंद्र शिरसाट हे बदडून काढाल या शब्दाबद्दल किशोर तिवारींच्या बद्दल जरा चिडलेले होते. मला भालचंद्र शिरसाटांना एवढीच आठवण द्यायची, आजपासून 2.5 वर्षांच्या पूर्वी यांनी 25 मे 2019 ला लाईव्ह डिबेट मध्ये मला ठोकून काढण्याची धमकी दिलेली होती. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा, भाजपवाल्यांनो तुम्ही सुद्धा साधन सूचितेचे नाही. आणि मग मी ही तक्रार अगदी सगळीकडे केलेली असताना राष्ट्रवादीच्या होम मिनिस्टरनी यावर काहीही कारवाई केलेली नाही. तुम्हाला हे म्हणण्याचा नैतिक अधिकार बिलकुल नाही की आम्ही याच्यातले नाहीत, तुम्ही सुद्धा तेवढे हिंसक आहात. ठीक आहे, इथे कोणाचा बंगला, एक मिनिट, तुम्ही एक मिनिट फक्त, अर्धा सेकंड, तुम्ही कोणाचा बंगला तोडला याच्यामध्ये प्रश्न नाही. इथे प्रसाद, या ठिकाणी मी किरीट सोमय्यांचा कितीही विरोधक असलो
तर या ठिकाणी मी किरीट सोमय यांच्या बाजूचा आहे, कारण कोणाच्याही अंगाला हात लावायचा हा कोणालाही अधिकार नाही हे धनराज वंजारी सुद्धा सांगतील. आणि त्याच्यामुळे आम्ही जाब विचारात आलो, धक्काबुक्की झाली, चुकून ते पडले, असा डिफेन्स कोणीही करू नये. जो किशोर तिवारींनी प्रामाणिकपणा दाखवला तोच प्रामाणिकपणा सर्वांनी दाखवावा. आमच्या चुका असतील तर त्यांना पकडा, हिंसेपासून दूर राहा. मला वाईट याचं वाटतंय की राष्ट्रवादी सातत्यानं असं सांगू इच्छित आहात की हिंसा ही प्रत्येकाला जणू काही फारच गोड आणि जवळची वाटत असते. जयंत माईंकरांच्या या मुद्द्याला पुढे नेतोय धनराज वंजारी आपल्या बरोबर आहेत. धनराज वंजारी, इथंच खरं पोलिसांचं काम सुरू होतं. जिथे जिथे हिंसा होऊ शकते, होतीये, ती रोखणं हे त्यांचं आद्य कर्तव्य आहे. त्याचा विसर पडलाय? नाही, पोलिसांना हल्ली कसं आहे, पोलीस डिपार्टमेंट हे कुठल्याही राज्यामध्ये स्वायत्त नाहीये, त्याच्यामुळे हे होम मिनिस्टरचं दंडत असतं. आणि बीजेपीच्या काळात सुद्धा गृहमंत्री पद 5 वर्ष मुख्यमंत्र्यांनीच आपल्याकडे ठेवलं होतं, त्याच्यामुळे काही सांगायची सोय नाहीये. पोलीस हे यांच्या, आता आपण बघतो सेंट्रल एजन्सीज आणि स्टेट एजन्सी हे सगळं परमबीर अनिल भाऊ देशमुख हे तारतम्य पोलिसांचं यांनी बिघडवलेलं आहे. कारण या दोन्ही लोकांना संविधानिक यंत्रणाबद्दल आदर बिलकुल राहिला नाही. प्रसाद, या ठिकाणी इंडस्ट्री केवढी, किती करोडो रुपयाचे, अब्जाधीश रुपयाचे हे लक्षात घेतलं पाहिजे. मड लार्किंग नावाचा जो प्रकार आहे की चिखलामधून वस्तू शोधून काढणे आणि एखाद्याच्या मागे लागणे, ही इंडस्ट्री जागतिक स्तरावर मिलियन डॉलर इंडस्ट्री आहे. आता महाराष्ट्रामध्ये याची प्रमुख दोन सेंटर आपल्याला दिसतात. दिस इज अ व्हेरी बॅड इंडिकेशन. आणि काही दिवसांनी हे खुनं पाडतील एक दुसऱ्याचे, तुम्ही बघून घ्या हे काय झालेलं आहे. एक किरीट सोमय्या आणि दुसरे नवाब मलिक, हे दोन दोघांच्या या संस्था बघा तुम्ही, विना कारण कुठेतरी आतमध्ये जाऊन काहीतरी उकळून काढायचं आणि द्यायचं, लोकांसमोर आणायचं आणि त्याचा हिरोइझम करायचं. आणि मीडियाला सतत कॅमेरे सतत घेऊन जातात हे लोक त्या ठिकाणी. आता इतकं सगळं तुम्ही स्टंटबाजी करून संविधानिक यंत्रणावर विश्वास का ठेवत नाही? पत्र पाठवा, जे पुरावे आहे ते पाठवा, त्यांना रिप्लेस करा. पोलीस तुमच्या घरी येऊन तुमचे पुरावे कलेक्ट करून जातील हे काय काय कुठे कुठे आहे म्हणून. ठीक आहे, इन्व्हेस्टिगेशनचा जो आव आणताय ते इन्व्हेस्टिगेशन तुम्ही संविधानिक यंत्रणावर काही करू दे, त्यांच्यावर तुमचा विश्वास नाही. आणि आपला 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 प्रमुख आक्षेप धनराज वंजारी हा आहे की आरोपांना चमकदार पद्धतीनं मांडणं आणि त्यातून राजकीय मायलेज घेणं चुकीचं आहे. आता मग किशोर तिवारी, याची पहिली सुरुवात कोणाच्याकडून धरायची? नाही नाही, सुरुवात त्यांनी दोन नाव घेतले, नवाब मलिकांचा उल्लेख केला आणि किरीट सोमय्याचा केला. पण किरीट सोमय्या यांच्या पक्षात विसल ब्लोअर खूप आहेत आणि चांगले पत्रकार आहेत त्यांच्या पक्षात, बरं, आणि चांगले आमदार, चांगले खासदार आहेत. मात्र कसं होते की ज्या रीतीने विसल ब्लोइंग कन्सेप्ट वेगळा आहे. 26/11 हल्ला झाला तेव्हा मी पत्र लिहिलं ना नेव्हीला, ते विसल ब्लोइंग होत. हे मड लर्किंग आहे, तुम्ही जाणून बघून म्हणूनच तुमचा शिक्षा होत नाहीये. त्याचं पुढे काय होतं ते कळत नाही. कसले तुमचे पुरावे जे कोर्टात टिकत नाहीत? तर प्रतिमा मलिन करण्यासाठी चिखलफेक केली जाते, ती चिखलफेक चमकदार पद्धतीनं सादर होते आणि त्यातून पुढे नवे नवे वाद जन्माला घातले जातात. शेवटी हातात काय मिळतं हा मुद्दा, पण यातला एक धागा पकडतो आणि किशोर तिवारी आपण उत्तर देत होता त्याच अनुषंगानं विचारतो की याच पद्धतीची चिखलफेक ही सत्तेत असलेल्यांनी केलेली की गोड आणि विरोधकांनी केली की मग त्यांना सगळं नैतिक परिमाण लावायचं? नाही नाही, हे बघा, चिखलफेक कोणीही करो त्याचं समर्थन होऊ शकत नाही. हे बघा, ज्यांना तक्रारी करायच्या आहे त्यांनी तक्रारी करायच्या, तक्रारीला लॉजिकल कन्क्लुजनला घेऊन जायचं. आणि काय म्हणायचं की पुढच्या या अर्धा अर्ध मंत्रिमंडळ जेलात जाईल, मग हा जेलात जाईल, त्या जेलात जाईल, त्याची डेडलाईन, याची डेडलाईन. हे बघा, ईडीनी सगळ्यांना संबंध दिले, ईडीनी एकच कारवाई केली, ती अनिल देशमुखावर केली आणि होतो त्यांच्यावर ते अत्याचार करत आहेत. मात्र मी तुम्हाला सांगतो की भालचंद्र हसायला लागला, काय माणूस आहे. चार दिवसानंतर काही निघणार नाही. 4 दिवसानंतर एकदा त्यांचं जामीन झालं की काही निघणार नाही. मी सांगा, किशोर तिवारींच्या मुद्द्यावर हसण्यासारखं काय? भालचंद्र शिरसाट, कुठल्या मुद्द्यावर हसू आलं तुम्हाला अचानक? अनिल देशमुखांच्यावर अत्याचार होतोय हा विनोद किशोर तिवारीने केला,
दुसरा विनोद त्यांनी असे केला, 4 दिवसानंतर त्यांचा जामीन होईल आणि जामीन झाल्यावर काही निघणार नाही, म्हणजे ते बाहेर करून सगळं सेटिंग, म्हणजे हे सगळं सेटिंग काय केलेलं आहे. बघा मी न बोललेलं करत मला बोलू द्यावं लागेल. नाही नाही, किशोर तिवारी, अनिल परबांनी यादी दिली की अनिल देशमुखांनी एक्झिक्युट केली, त्यामुळे तुम्हाला ते समर्थन करणं भागच आहे. अगदी आताच्या घडीला पोलीस भ्रष्टाचारातल्या बदल्यांमधल्या भ्रष्टाचारापर्यंत न्यायचं नाहीये, विषय हिंसाचारापर्यंत आहे. हिंसाचार सत्ताधाऱ्यांनी केला की गोड आणि विरोधकांनी केला की त्याला नैतिक परिमाण लावणं कितपत योग्य हा मुद्दा आहे. किशोर तिवारी उत्तर देत होते, 30 सेकंद आहेत किशोरजी. एक विचार तुम्ही का, ते मी एक विचारू? बिल्कुल विचारा, कोणाला विचारणार? नाही नाही, मी आपल्या तुलाही आणि या तिन्ही पॅनलिस्टला, महाविकास आघाडीच्या काळात काय देवेंद्र फडणवीस यांची यादी घ्यायची की आमची यादी घ्यायची? तुमच्या काळात, तुम्हाला सांगतो, 70% याद्या बोर्डापासून दूर ठेवून तुम्हीच ट्रान्सफर करायच्या. म्हणजे वास्तविकता आहे की ज्याचं सरकार असते त्याच्या मार्जीचे सरकार अधिकारी नियुक्त करायची परंपरा 7 वर्ष मोदींनी कायम ठेवली, तीच देवेंद्रनी इथे कायम ठेवली, तीच परंपरा उद्योगी चालवत आहे. परंपरेविषयी बोलवा, परंपरेने हे राज्य चाललेलं आहे असं तुम्ही सांगता आहात. एकदा भालचंद्र शिरसाठांचं उत्तर घेऊ. नाही नाही, याच्यामध्ये फक्त वसुलीची परंपरा नव्हती हे आपण विसरलं. आपण वसुलीची परंपरा केलीत ना. एक मिनिट, मी बोलणार आता. नाही बोलणार, एक मिनिट प्रसाद, मी चांगली माहिती देणार प्रसाद, मी चांगली माहिती देणार, मी चांगली माहिती देणार. भालचंद्र, भालचंद्र तुम्ही सत्तेत नव्हतो, मी सत्तेत देतो. मी भालचंद्र माहिती देणार, तुमच्या वेळेचे वसुलीचे आकडे देणार, मी तुमच्या वसुलीचे आकडे देणार. हो द्या द्या द्या, 1-2 मिनिटं थांबा ना, माझं पूर्ण तर करू द्या, एवढे का उचा वेळ होत आहे. वसुली, तुमच्या वेळेस वसुलीची परंपरा होती हे कबूल करा भालचंद्र, तुमच्या वेळेस. आणि मी आणि धनराज वंजारी दोन्ही प्रत्यक्ष दर्शी आहे म्हणून बोलतोय मी, आणि मी एक पॅनलिस्ट सोबत घेतला. प्रवीण परदेशी याच्या कॅबिन मध्ये किशोर तिवारी, किशोर तिवारी, वेळेची मर्यादा आहे आपल्याला, लक्षवेधीच्या या भागाला आपल्याला वेळ मर्यादेमध्ये थांबायला हवं. आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. तूर्तास लक्षवेधीमध्ये इतकंच. आपण सर्व प्रेक्षक या कार्यक्रमाशी जोडले गेलात त्याबद्दल आभार. सर्व प्रेक्षकांचे आभार. जय महाराष्ट्र.